नमस्कार, कशा आहात मंडळी? मस्त मजेत ना? आणि आज बघा, मॉर्निंगचा व्ह्यू. आज पावसाचं वगैरे काही चिन्ह दिसत नाही, एकदम मोकळा आकाश झालेला आहे. आणि रातकिड्यांचा आवाज बघ किती. आणि हे बघा किचन, आज माझं चुलीवर जेवण चाललेलं आहे. आता मी इथे भाजी डाळ करून घेते, कारण गॅस आता आमचा संपत आलेला आहे, त्यामुळे फक्त कुकरवरती लावून घेतलं आहे. आणि चूल पेटून आता डाळ भाजी करून घातली आहे. आणि आज माझा भाव येणार आहे, कारण त्यानंतर आम्ही मंदिरात वगैरे जाणार आहोत, त्यामुळे जरा जेवणाची गडबडच आहे. हे आमचं किचन आहे, इथे चूल आहे आणि इथे बाजूला गॅस आहे. आणि इथे पिण्याचं पाणी वगैरे भरून ठेवतो. इथे सर्व भांडी वगैरे आल्यावर सर्व साफसफाई करून किचनचे भांडी वगैरे मांडून घेतले. हे सर्व साहित्य जाताना ह्या पेटाऱ्यामध्ये आम्ही भरून ठेवतो. आणि हे बघा, आता माझं सर्व स्वयंपाक इथे झालेलं आहे आणि फक्त चपात्या राहिल्या आहेत. चपात्या झाल्या की आम्ही सर्व तयारी करून मंदिराकडे जाणार आहोत. आणि आता आम्ही मंदिरात निघालो आहे. जरा बरंच लांब आहे मंदिर, इथून 15-20 मिनिटावर आहे. आणि तिथेच एकत्र भाऊ भेटणार आहे. आणि काजूची झाडं इथे जास्त आहेत मंदिराच्या साईडला. आणि मंदिराच्या आवारातच ही झाडं आहेत. आणि इथेच मंदिराच्या इथे रोपवाटिका सुद्धा आहे. कुठून येते मी? कुठून येते? इथे सगळ्या प्रकारची वेगवेगळी झाडं मिळतात. बघा, आतून पिकली नाहीत, कच्चीच आहेत, थोडी थोडी पिकतायत, म्हणजे अजून 8 दिवसात पिकतील. मंदिराजवळ चाललंय, तिथेच छोट्या करवंदीवर भेटली ती. पाहिजे तर काढ ही घे. पिकलेलीच घेते ना. पिकलेलीच काढ, कच्ची नको, आंबट असणार. हे घे बा, बस जास्त नको, हात खराब करशील. हे बघा, अनुने एवढी काढली आहेत. गोड पण आहेत. ते देवळाजवळ आहे ना, इथे कुणीतरी भाजीची लागवड केलेली आहे. आणि काकडी गोंडा दिसतोय एक आलेला, भेंडी, ह्या सर्व भाज्या इथे भेटतात, पालेभाज्या वगैरे सर्व. मस्त अशी लागवड केलेली आहे. बहुतेक यांचा लंच टाईम झालेला आहे, तेव्हा ते लोक शेतामध्ये जेवून झोपलेत तिकडे. आता आम्ही नीनादेवी मातेच्या मंदिरामध्ये प्रवेश केला आहे. आणि इथे सर्व या देवी बसवलेले आहेत. आता हे नवीन मंदिर बांधलं आहे, म्हणजे जुन्या मूर्ती हे करून नवीन सर्व देवींची स्थापना केलेली आहे. इथे पावना देवी, नीना देवी, नवला देवी.
विठ्ठला देवी आणि इथे माझी वहिनी आलेली आहे. हा माझा 2 नंबर हो त्याची बायको. ते डायरेक्ट मालवणवरनं आलेत. ओढणी जरा मागे की का. नमस्कार जरा. बरोबर आहे गं. पाय पडा. मला गरज आहे. जो काय क्लेश असेल तिकडे तिकडे आटपून ठेवून सर्वांना चांगली हा बुद्धी दे. लवकरात लवकर माझ्या हजार सबस्क्राईब. मामाने मानलं हे लोक मानून यायचे. हा माझा भाऊ मानून आले. आणि आता संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. आणि आम्ही आता माडबन बीचला चाललेलो आहे. आणि बरीच गँग जमा झालेली आहे इकडे. हे बघ गोडोकरांना पण भेटलो. गोडो खाऊन बघतो गोडवा की काय. तो तू आता चिजून देणार आम्हाला. चल काय म्हणताय कशा. आता मी माडबन बीचला चाललेलो आहे. आणि 28 किलोमीटर इथून आहे ना. 28 किलोमीटर. अच्छा 30 किलोमीटर आहे का तरी. आणि संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या. आणि आम्ही बीचला आता मस्त पोचलो आहे. आणि खूप छान असा बीच आहे. आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे. त्यामुळे पाण्याला भरती आहे. आणि आभाळ बघा किती मस्त असं छान भरून आलेलं आहे. आम्ही निघालो तेव्हाच थोडा पाऊस टपटप टपटप असा पडत होता. आभाळ आल्यामुळे सूर्यसुद्धा लपला गेलाय. आणि सर्व बीचवर मस्त मजा करतायत. आई मी आणि इवा तिघे बसलेलो आहे इथे. मला पाण्यामध्ये जायला आवडत नाही त्यामुळे आम्ही तिघे मस्त बसून एन्जॉय करतोय. निसर्गाचा आस्वाद घेतोय बसून. आणि खूप छान वारासुद्धा सुटलाय. मस्त निवांत वाटतं अगदी. साडेपाच वाजता हे लोक गेले. 6:30 बाहेर आलेत. मन सोक्त खेळून भरलं का. मन भरलं. हा अच्छा. आणि बघा सगळे आता निघालो होतो आम्ही बीचवरनं. फुल धमाल केली आहे या लोकांनी. आणि आता आम्ही निघालो आहे घरी माडबन बीच वरून.
तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.